हेलो फ्रेंड्स, शुभांगी रेसिपीज मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण अमेरिकन ड्राई फ्रूट्स आईस्क्रीम कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। मी इथे एका भांड्यामध्ये फुल फॅट वाले एक कप म्हशीचे दूध घेतलेले आहे। त्याचबरोबर ह्या दुधामध्ये पाव कप साखर, पाव कप मिल्क पावडर आणि एक चमचा कॉर्नफ्लोअर टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। याच्या कुठळी गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत, अशा पद्धतीने हे दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स झालेलं दूध आता पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे। तुम्ही इथे जाडबुडाच्या पातेल्याचाही वापर करू शकता। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून ह्या दुधाला उकळी काढून घ्यायची आहे। दुधाला उकळी आल्यानंतर हे दूध सारखं हलवत राहून शिजवून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लोअर आणि मिल्क पावडर टाकलेलं असल्यामुळे हे खाली चिकटतं, त्यामुळे व्यवस्थित हलवूनच हे मिक्स करायचं आहे। नॉर्मल टेम्परेचरला हे थंड करून घ्यायचं आहे। हे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे। त्याचबरोबर एका भांड्यामध्ये मी इथं चिल्ड व्हिपिंग क्रीम घेतली आहे। नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम वापरायची आहे। सुरुवातीला लो स्पीडवरती बीट करून घेऊन 1-2 मिनिटानंतर हाय स्पीडवरती ही बीट करून घ्यायची आहे। क्रीम जास्त प्रमाणात बीट करायची नाही आहे। जास्त प्रमाणात जर क्रीम बीट केली तर आपली आईस्क्रीम सॉफ्ट होत नाही। आपण ज्या पद्धतीने केकला क्रीम बीट करतो त्यापेक्षा कमी प्रमाणातच इथे क्रीम बीट करायची आहे। त्याचबरोबर ह्या क्रीममध्ये 1/4 कप मी कंडेन्स मिल्क टाकून घेणार आहे आणि आपण जे आईस्क्रीमचं मिल्क बनवलेलं आहे तेही यामध्ये गाळून टाकायचं आहे। प्रत्येक वेळी हे मिल्क गाळूनच यामध्ये ॲड करायचं आहे। कॉर्नफ्लोअर टाकलेलं असल्यामुळे काही गुठळ्या राहिलेल्या असतील तर त्यामध्ये जाणार नाहीत, त्यामुळे हे क्रीम आणि दूध प्रत्येक वेळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगोदर स्पॅचुलाने मिक्स करून घ्यायचं आहे, त्यानंतर दोन्ही आता हे बीटरने मिक्स करून घेणार आहे। मी दोन्ही सेपरेट राहायला नको ह्यासाठी इथे बीटरचा वापर करून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। क्रीमी असं हे बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्यामध्ये मिक्स फ्रूट इसेन्सचे काही थेंब मी इथे ॲड करून घेणार आहे। त्यानंतर काजू आणि बदामचे काही काप मी ॲड केलेले आहेत। साधारणतः हे 2-2 चमचे मी इथे घेतले होते। हे यामध्ये टाकून घेणार आहे। त्याचबरोबर टुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट्स हे आता क्रीममध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यातील अर्ध बॅटर आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये टाकून घ्यायचं आहे। शक्यतो आईस्क्रीम सेट करताना एअरटाईट कंटेनरच वापरायचा आहे। अर्ध बॅटर टाकून घेतल्यानंतर स्पॅच्युलाने प्लेन करून घ्यायचं आहे। या स्टेजला तुम्ही इथे काही ड्रायफ्रूट्सही टाकून घेऊ शकता, पण मी क्रीममध्ये अगोदरच मिक्स केले त्यामुळे मी फक्त इथे वरती टुटी फ्रुटीज ॲड करते। परत उरलेलं बॅटर यावरती टाकून घ्यायचं आहे। हेही परत स्पॅच्युलाने प्लेन करून घ्यायचं आहे। फ्रीज आपल्याला हाय टेम्परेचरवरती सेट करून घ्यायचा आहे। यावरती परत काही टुटी फ्रुटीचे काप टाकून घ्यायचे आहेत। आता ह्या कंटेनरला झाकण लावून ही मी 10 ते 12 तासासाठी आईस्क्रीम फ्रीजरला सेट करून घेणार आहे। किंवा रात्रभरही तुम्ही ही आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवू शकता। अशा पद्धतीने माझी 12 तासानंतर आईस्क्रीम सेट झाली आहे। तुम्हाला मी ही स्कूप करून दाखवते। अतिशय क्रीमी आणि सॉफ्ट झालेली दिसते आहे। ह्या आईस्क्रीममध्ये मिक्स फ्रूट इसेन्स असल्यामुळे ह्या आईस्क्रीमला खूप छान टेस्ट येते। त्याबरोबरच आईस्क्रीममध्ये ड्रायफ्रूटचा क्रंच आणि टुटी फ्रुटी, त्यामुळे ही आईस्क्रीम अप्रतिम अशी टेस्टी लागते। तुम्ही नक्की ट्राय करा।
तुम्हाला माझी ही आईस्क्रीम कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।